सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ महाराज पालखी व पादुकांचे दर्शन स्वामी भक्तांना करता यावे यासाठी परिक्रमे दरम्यान श्री अक्कलकोट येथून पाचगणी येथील पादुकांचे व पालखीचे स्वागत करण्यात आले। पाहूयात सविस्तर बातमी। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी व पादुकांचे दर्शन आणि सेवा संपूर्ण महाराष्ट्रातील स्वामी भक्तांना करता यावी यासाठी स्वामींचे मूळ स्थान असलेला श्री क्षेत्र अक्कलकोट येथून परिक्रमा करत निघालेल्या पालखीचे पाचगणी येथील मंगेश उपाध्याय यांच्या निवासस्थानी उत्साहात स्वागत करण्यात आले। यावेळी शहर व परिसरातील असंख्य भाविकांनी कोरोनाचे नियम पाळत दर्शन घेतले। ज्यांना दर्शनासाठी स्वामींच्या मूळ स्थानी अक्कलकोट येथे जाता येत नाही अशा भक्तांसाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट F2279 अक्कलकोट हे धर्मदाय न्यास गेली 25 वर्षे स्वामी भक्तीचा प्रसार करण्यासाठी संबंध महाराष्ट्र आणि शेजारी राज्यांमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा आयोजित करत असते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी परिक्रमामध्ये पालखी व वारकऱ्यांचा समावेश नाही, फक्त प्रासादिक पादुका परिक्रमाचे आयोजन केले असून 4 ते 5 सेवेकरी समवेत श्री स्वामी समर्थांच्या प्रासादिक पादुकांचे महाराष्ट्रात निश्चित केलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबर 2021 गुरुवार रोजी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातून प्रस्थान होणार आहे। या प्रासादिक पादुकांची परिक्रमा जवळपास 84 दिवसांची असणार आहे। परिक्रमा खंडित राहू नये तसेच स्वामी भक्तांना पालखी परिक्रमेचे विस्मरण होऊ नये यासाठी प्रासादिक पादुकांचे परिक्रमा आयोजन केले आहे। आज सकाळी 9:30 सुमारास बँक ऑफ महाराष्ट्राच्या पाठीमागे असलेल्या शांत कॉटेज येथे मोठ्या उत्साहात पालखी व पादुकांचे आगमन झाल्यानंतर स्वामी भक्तांच्या उपस्थितीत अभिषेक करून आरती झाली। दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना प्रसाद वाटण्यात आला। दुपारी पालखीचे मेढा व सातारा मुक्कामासाठी प्रस्थान झाले आहे। लहू चव्हाण, मुक्तागिरी न्यूज, पाचगणी। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।